अपने पूरे परिवार के साथ देखिए पैडमैन की कहानी. डाउनलोड एंड सब्सक्राइब टू द Z5 ऐप राइट नाउ. उचल ना भाई फोन. कुणाला लावते फोन तू? राधिकाला ना. कशाला? आओ आथर वाला बोलायचं त्या सोबत. त्याला काय बोलायचं? समर कॅम्प बद्दल बोलायचंय ना. सकाळी तू बोलत होता तिला वेळच नव्हता. आता सारखा मला म्हणत होता आईला फोन लावून दे, आईला फोन लावून दे, ती अशी बोलायचंय म्हणून. अगं पण तू समजून सांगायचं ना समर कॅम्प बद्दल त्याला. नाही ना, त्याला आईशीच बोलायचंय ना. का करू का बाई, उचलतही नाही. काबर सकाळी एवढी कामामध्ये होती त्या पोराईंच असं असते पाय, आईच लागते सारखी त्यांना. दादी का दिवसभर कामामध्ये काम 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 आणि काम, वेळ मिळते का? आमच्या वेळेला बरं होत नाही. बायका आपल्या पोरा बायांची काळजी करत घरी असायच्या. असं काही नाही, त्याही काळात बायका काम करायला बाहेर जायचे. हो ना, पण एवढं मोठ्या प्रमाणावर नव्हतं ना. आता तर प्रमाण भारीच वाढलंय. पाळणा घरात टाकतेत पोरांना. आता तिकडच्या त्या काकू वगैरे जीव लावतेत, करतेत आपल्या परीनं, पण आईची माया देऊ शकतेत का? नाही ना. मग काय करते सरिता, नाईलाज असतो ग. आता आपल्या सुनबाई सारख्या बऱ्याच स्त्री जगामध्ये आहे ज्यांच्यावर घराची जबाबदारी पडलेली असते. एकट्याच सगळं सांभाळतात, विचार काय करणार, कुठे कुठे पुरणार. दुष्टचक्र आहे बाई, दुष्टचक्र. खरं सांगायचं ना तर संसाराचं ओझ सगळं आई आणि बापांना वाटून घ्यायला पाहिजे, पण इथे सगळं उलटच आहे ना. सगळं सुनबाईवर येऊन पडलंय. ते आहे हो, पण पोट काही आता फोन लावून दे म्हणतंय, म्हणजे हे ऐकल्याशिवाय काही तो थांबणार नाही. पा आईशी बोलल्याशिवाय त्याला का चैन पडते का? फटकी आहे बारी तो गुरु सारखाच. किती लायचं अजून? पनिशमेंट आहे का? मला शाळेत पण अशी पनिशमेंट नव्हती मिळाली कधी. फॉर नथिंग चिता अशी वाट लावणार आहे ना मी. गॅरी कुठे आहे? हॅलो, कुठे आहेस तू यार? काय किती दिवस लागणार तुला आणखीन? नाही काय, सॉरी बिरी म्हणू नकोस तू. नाही ऐकायचं, तू लवकर ये ना निघून, बस झाला आता. हो फाईन, मी जाईन उद्या त्या जीवन कंपनी मध्ये मीटिंगला. पाठव तू प्रेझेंटेशन बोर्ड. तू ये ना लवकर. तू कधी येणार थोडं सांग, मला सॉरी बिरी म्हणू नको काय. हो फाईन, तुला काम आहे, ठीक आहे, जा. किती गुडफोन आणि किती छळते मला तुला माहिती पण नाही आहे. पूर्ण वही भरायचे अजून. सी